नमस्कार मी अनुपमा खानविलकर आपण पाहताय चोवीस तास आणि पासवर्ड श्रीमंतीचा या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत शेअर मार्केट ट्रेडिंग गुंतवणूक अशा विविध वी मुद्द्यांवर आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करत असतो श्रीमंत होण्याचा पासवर्ड आपण या कार्यक्रमातून जाणून घेत असतो आणि म्हणूनच आज पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये नुकतंच बजेट झालेलं आहे तेव्हा बजेटशी निगडीत आपल्या गुंतवणुकीची रणनीती नेमकी काय ठेवावी या संदर्भात मार्गदर्शन आज करणार आहेत आणि त्यासाठी स्टुडिओमध्ये आलेले आहेत गुंतवणूक तज्ञ ट्रेडिंग तज्ञ शशांक रावले विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण रावले सरांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूया नमस्कार रावले सर स्वागत तुमचं थोडक्यात ओळख करून द्यायची झाले शशांक रावले हे एसआर कन्सल्टन्सीचे डिरेक्टर आहेत शेअर ट्रेडिंग गुंतवणूक आणि सल्लागार म्हणून ते काम करतात तेव्हा चला तर मग आपण जाणून घेऊया शशांक रावले यांच्याकडून आता नुकताच बजेट झालंय तर काय नेमकी आपली सुद्धा रणनीती असावी गुंतवणुकीसंदर्भात तर काय सांगाल सर आता आपण बघितलं की बजेट अगदी काही दिवसांपूर्वी झालं तेव्हा हे समाधानकारक होतं का बजेट आणि एकंदरीत तर त्याचा शेअर बाजारावर नेमका कसा परिणाम दिसेल एकदम असं आपण बोलू शकतो समाधानकारक पण वाईट पण होतं भरपूर छान होतं बजेट ज्याने का जर सर्वात चांगलं रिॲक्शन बोलायचं म्हटलं तर शेअर बाजारने भरपूर चांगलं रिॲक्शन दिलं बजेटच्या दोन तीन दिवस आधी मार्केट भरपूर शांत होतं मार्केट फ्लॅट चालू होतं कुठलेही ऑपरेटर किंवा कुठलेही मोठे गुंतवणूकदार त्याच्यात गुंतवणूक करत नव्हते ओके पण जसं बजेट झालं त्याच्यानंतर मार्केटने मोठी उसळी मारली जवळपास नाही म्हटलं तरी से सेन्सेक्स निफ्टी पण भरपूर चांगला परफॉर्मन्स दिला निफ्टी जवळपास दीडशे पॉईंट वर गेलं आणि जो आपला जो सेन्सिटिव्ह लेवल आहे जवळपास नऊ हजारचा सेन्सिटिव्ह लेवल आहे जो गेले कितीतरी मला वाटतं वर्षापेक्षा जास्त त्यांनी मला वाटतं तो पार नाही केला आहे निफ्टीचा तो मला मला ते वाटतं तो तो पार होईल कारण जवळपास सात हजार नऊ आठ हजार नऊ नऊशेच्या आसपास वगैरे आता आठशेच्या आसपास निफ्टी ट्रेड करत आहे तर तो जर पार झाला तर आणखीन म्हणा शेअर बाजार चांगली उसळी म्हणायची शक्यता आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या म्हणा ना देशाच्या आणि इकॉनॉमीच्या फायदेशीर पण देखील या आता बजेट जे झालेलं आहे त्याच्यानंतर आपण फायनान्शियल प्लॅनिंग आणि मला वाटतं आपलं टॅक्स प्लॅनिंग करावं असं काही असतं का काय म्हणणं आधी देखील सांगितलेलं की आपलं जे फायनान्शियल आणि टॅक्स प्लॅनिंग जे आहे ते आपण बजेट नंतर करावं फायनान्शियल अनेकदा लोक करतात की नवीन वर्ष सुरू झालं जानेवारी सुरू झाला तो आपलं फायनान्शियल प्लॅनिंग टॅक्स प्लॅनिंग वगैरे करायला लागतात असं करू नाहीये तर ठीक आहे ते तुमचं नवीन वर्ष एक वेगळं असतं पण फायनान्शियल इयर हे एप्रिल टू मार्च असतं राईट तर त्या दरम्यान तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग हे करावं असं मला वाटतं का कारण त्यावेळी जसं म्हटलं मी की बजेट पण झालेलं असतं आणि टिल द टिल द एंड ऑफ फायनान्शियल फायनान्शियल इयर तोपर्यंत भरपूर कामाचे रिझल्ट तुमच्या तुम्ही जर नोकरी करता ह्याच्यामध्ये सॅलरीमध्ये इन्क्रीमेंट होणं आ, आ, है है या सगळ्या गोष्टी त्यावेळी घडत असतात तर आणि इव्हन तुमच्या कंपनीचे अनेकदा ज्यांचा बिझनेस त्यांना पण जे नवीन कॉन्ट्रॅक्ट येणं हे त्यावर अनेक गोष्टी ह्या फायनान्शियल इयर एंडिंगच्या आसपास घडत असतात एकदा फायनान्शियल इयर संपला की की त्याच्यानंतर नवीन जो वर्ष चालू आहे फायनान्शियल इयर म्हणजे आता एप्रिल एक एप्रिल दोन हजार सतरा ते पुढच्या वर्षी एकतीस मार्च दोन हजार अठरा पर्यंत तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग असलं पाहिजे आता जसं की गव्हर्नमेंटने काही टॅक्समध्ये थोडे फार चेंजेस केले जे काय केले त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या सी एला कन्सल्ट करून तुम्ही तुमचं टॅक्स प्लॅनिंग केलं पाहिजे आणि टॅक्स प्लॅनिंग बरोबरच इव्हन तुम्ही तुमच्या गुंतवणूका देखील गुंतवणुकीचं प्लॅनिंग देखील केलं पाहिजे पण एक छोटी गोष्ट माझा एक मोलाचा सल्ला तुम्ही एक लक्षात ठेवा अनेकदा लोक करतात आपल्या जेव्हा गुंतवणुका करायला जातात ठीक आहे बजेटवरती लोक लक्ष ठेवून असतात जेव्हा गुंतवणूक करायला जातात तर अशा ठिकाणी ती लोक जंप मारतात जिकडे आपले टॅक्सेस वाचतील म्हणजे अशा गुंतवणूक करायला जातात आणि एक पिनट्स ऑफ टॅक्सेस वाचवण्याच्या चक्करमध्ये ते चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करून बसा जिकडे आपले चांगले पैसे वाढत नाही तर माझं म्हणणं असं आहे तुम्हाला की नको तिकडे तुम्ही गुंतवणूक फक्त टॅक्स वाचवण्या चक्कर नको तिकडे गुंतवणूक करू नका योग्य ठिकाणी गुंतवणूक करा चांगले पैसे कमावा चांगले पैसे वाढवा आणि अभिमानाने गव्हर्नमेंटला टॅक्स पे करा ओके कर, okay? तर हे माझं म्हणणं आहे जी श्रीमंत माणसं आहे जी यशस्वी माणसं आहेत ती लोक हा मानतो जे मोठे बिझनेसमॅन आहे ती लोक आपले टॅक्सेस वाचवण्याच्या चक्करमध्ये ती लोक मे बी कुठेतरी आपला टर्न कमी दाखवतील थोडा कॅशचा व्यवहार करतील किंवा खर्च जास्त दाखवतील ह्या सगळ्या गोष्टी करतात पण पन... ती लोक टॅक्सेस वाचवण्याला पण टॅक्सेस वाचवण्यासाठी ती लोक कधीही जाऊन नोकऱ्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करत नाही तर हे तुम्ही लक्षात ठेवा हो की योग्य ठिकाणी गुंतवणूक करा टॅक्सेस वाचवण्याच्या गुंतवणूक करून खरं टॅक्सेस वाचवताना अशी गुंतवणूक करताना चुकू शकतो तेव्हा ही ही गोष्ट किंवा तुम्ही दिलेला सल्ला निश्चित खूप महत्त्वाचा आहे शेअर बाजारामध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीवर टॅक्सेस लावण्याची चर्चा होत होती पण मला वाटतं ती अमलात आली नाही तर ह्याचे काय परिणाम झाले असते नशीमणी अमलात आणली नाही त्याच हो, त्याची चर्चा चालू आहे त्याच्या चर्चेमध्येच मार्केट थोडंसं खाली आलेलं पण तसं काही झालं नाही आहे आणि असं होऊ देखील नाहीये का कारण शेअर बाजार हा देशाचा बॅकबोन आहे जर शेअर बाजार नसेल तर आपण देशाच्या प्रगतीचा विचार देखील करू शकत नाही जसं की आपण म्हटलं जर जर शेअर बाजार टॅक्सेस लावले गेले असते तर कदाचित आपले फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत हे मे बी त्यांनी आपली गुंतवणूक काढून घेतली असती आणि आपलं मे बी मार्केट क्रॅश नसत आलं पण खाली येऊ शकलं असतं पण तसं काही झालेलं नाहीये आणि टॅक्सेस न नाही लावले जर शेअर बाजार वर गेलो त्यामुळे पूर्ण देशाला पूर्ण इकॉनॉमीला फायदा होतो उदाहरण घ्या जर शेअर बाजार वर गेला तर कंपन्या वाढतात डेव्हलपमेंट होते बाहेरचा पैसा आज आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत नरेंद्र मोदी ते जगभरात फिरत आहेत मेक इन इंडिया कॅम्पेन ज्याला म्हटलं ते कशाला फिरत आहेत बाहेरच्या गुंतवणूकदारांना भारतामध्ये अट्रॅक्ट करण्यासाठीच फिरत आहे तर मग शेअर मार्केट जे आहे इट्स अ बिगेस्ट शूट जिकडणं भरपूर मोठा पैसा भारतामध्ये येतो ओके लाख हजारो कोटींनी फॉरेन इन्वेस्टर्स आपल्या भारतामध्ये पैसे गुंतवतात ज्यावेळी त्यांचा पैसा होतो त्यावेळी आपल्या देशाची चांगली प्रगती होते जर देश प्रगती झाला जर कंपन्या प्रगती झाल्या तर इव्हन लोकांना नोकऱ्या मिळतात ओके लोकांना नोकऱ्या मिळाल्या तर आपल्या देशाचं जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट हा देखील वाढतो ओके प्रत्येकाच्या पैसा आला तर कंपन्या वाढल्या तर प्रोडक्शन देखील वाढतं प्रोडक्शन वाढलं तर जेवढा आपण गुड्सचा डिमांड करतो तेवढ्या कंपन्या कंपन्या सप्लाय करू शकतात त्यामुळे महागाई देखील कंट्रोल राहते कंपन्या वाढल्यामुळे इव्हन गव्हर्नमेंटला पण चांगले टॅक्सेस मिळतात आणि कंपन्या वाढल्यामुळे इव्हन ट्रेडर इन्व्हेस्टर्स आणि फॉरेन सगळ्यांचा पैसा देखील वाढतो त्यामुळे कंपन्या ओके okay, वाढल्या पाहिजे आणि कंपन्या वाढण्यासाठी गुंतवणूक कुठून येते तर शेअर बाजारात ओके okay, आपण जेव्हा शेअर बाजारात पैसे गुंतवतो त्यावेळी आपण काय करतो कंपन्यांची बिझनेस पार्टनरशिप येतो कंपन्यांच्या व्यवसायामध्ये आपण पैसे हे लावतो ओके तर त्यामुळे हे असणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यावरती टॅक्सेस लागले असते तर कदाचित आपल्या देशाच्या प्रगतीला आर्थिक प्रगतीला कुठेतरी आळा बसला असता तर ही गोष्ट झाली अगदी खरे आता दुसरी महत्वाची गोष्ट खरं तर गुंतवणुकीचं एक चांगलं माध्यम म्हणून लोक प्रॉपर्टीकडे बघतात आता बजेट नुकतं सादर झालंय तर आता ही योग्य वेळ आहे का प्रॉपर्टीमध्ये खरेदी करण्याची किंवा काय सांगायचं मी आधी देखील सांगितलेलं की पहिली गोष्ट एक बजेट हा एक मोठा टप्पा होता की बाबा बजेट मध्ये गव्हर्नमेंट काय डिक्लेअर करते त्यामुळे पूर्ण म्हणत ना पूर्ण पु, अर्थव्यवस्था पूर्ण काय पालट होते ती लोक काय डिक्लेरेशन देतात त्यामध्ये त्यातनं एक भाग होता तो प्रॉपर्टीचा प्रॉपर्टी बद्दल जे लोक नवीन डिसिजन देतात का किंवा नवीन काही मे बी प्रॉपर्टीवर टॅक्सेस कमी करणं काही असं एक्सपेक्टेशन होते पण असं एवढं काही झालेलं नाहीये उलट उलटं त्यांनी जे पूर्वी तीन वर्षाच्या वर जे आपल्याला टॅक्सेशन लागायचं आता दोन वर्ष केलेलं आहे तर कुठेतरी त्यांनी प्रॉपर्टीच्या गुंतवणुकीला आळा घालण्याचा प्रयत्न केला आणि ती गोष्ट चांगली आहे लोक म्हणतात अरे यार हे ना चुकीच झालं म्हणजे चांगलं आहे का कारण जर लोकांनी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक कमी केलं म्हणजे त्याचं डिमांड कमी होईल डिमांड कमी होईल तर प्रॉपर्टीचे राईट्स ऑलरेडी डिमॉरेटायशनमुळे म्हणजे नोटाबंदीमुळे ऑलरेडी प्रॉपर्टीचे रेट्स खाली कारण तीस चाळीस टक्के हा पैसा प्रॉपर्टी मध्ये काळा पैसा होता तोच मधून उडाल्यामुळे त्यामुळे प्रॉपर्टीचा डिमांड हा ऑलमोस्ट कमी झाला भरपूर मार्केट हे थंड आहे आणि त्यामुळे माझा माझा माझं म्हणणं असं की आणखीन थोडस मार्केट थंड होईल ओके माझ्या हिशोबाने तुम्ही साधारणतः एक मे मे, मे जून पर्यंत मे महिन्यापर्यंत कमीत कमी थांबा तोपर्यंत माझ्या हिशोबाने प्रॉपर्टीज घेऊ नका का हे सांगतो तुम्हाला कारण एक दोन गोष्टी असतात एक समजा एक व्यक्ती समजा फ्लॅट विकणारी असेल दोन डिमॉनिटायझन झालेलं आहे पण त्याला अनुभव नसतो की बाबा खरोखर किती प्रॉपर्टीचे रेट पडले आहेत वगैरे तो काय करतो आपला रेट पकडून बसतो ओके पण जेव्हा त्याला आजूबाजूकडनं अनुभव येतो की बाबा नाही नो कोणीच घ्यायला रेडी नाही रेट लागून कोणाकडेच पैसा नाही मार्केटमध्ये ओके म्हणजे स्पेशली ब्लॅक मनी नाही मार्केटमध्ये तर त्यामुळे तो काय करणार बाबा कोणीच घेत नाही मी खाली येतो रेटमध्ये ओके इव्हन बिल्डर्स बिल्डर्सना तर सामान्य माणसाला याचं नॉलेज नसतं पण बिल्डर्सना याचं नॉलेज असतं चांगलं नॉलेज असतं की बाबा मार्केट डाऊन आहे मग तरी पण ती लोक आपला रेट धरून बसतात नाही मला ह्या रेटलाच विकायचं आहे पण त्यांचं पण म्हणा ना त्यांना पण थोडा अनुभव येला की बाबा हां बाबा आपल्या वे फ्लॅट विकलेच जात नाही आहे मग ती लोकं बाबा ठीक आहे आपण कमी भाव विकू पण हे सगळं घडण्यासाठी निदान अजून मी बोलतो एक दोन महिने ते लागतील किंवा मग ती लोक खालच्या रेटला येतील त्यानंतर तुम्ही प्रॉपर्टीचे प्रॉपर्टी खरेदी करायला लागा हां जर मोदी सरकारने जर आपल्या बजेटमध्ये का जर काही असं नवीन काहीतरी चांगलं केलं असतं प्रॉपर्टी बद्दल जैनिका नौ? की भरपूर फायदेशीर आहे तर कदाचित बोललो तुम्ही प्रॉपर्टी घ्यायचा आता विचार अचानक डिमांड शकत होती पण सध्या तुम्ही मला प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करून अगदी मग प्रॉपर्टी मध्ये जर फिजिकली अशी गुंतवणूक करता येत नसेल तर आपल्याकडे काही ऑप्शन्स आहेत का छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊ नका पात्र हा चोवीस तास पासवर्ड श्रीमंतीचा पाच वर्ष श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत नुकतंच बजेट झालेलं आहे तर बजेटला धरून आता आपली पुढची एकंदरीतच रणनीती काय असावी गुंतवणुकीची याविषयी आपण चर्चा करतो हो आहोत आणि आपल्याबरोबर आहेत आहे शशांक रावले पुन्हा एकदा आपण चर्चेला सुरुवात करूया आपण बोललो की प्रॉपर्टीसाठी खरेदी करण्यासाठी अजून एक दोन महिने आपण घ्यावेत रेट्स खाली येतील पण मग अशा वेळी जर आपल्याकडे काही पैसे असतील आणि प्रॉपर्टीमध्ये आपण सांगताय की जर घेऊ नये तर याच्यासाठी काही ऑप्शन आहे का जसं की इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स किंवा काय असं सांगू शकतो का बॉन्ड्स मध्ये असं मध्ये गुंतवणूक करू नये कारण कुठलेही तुम्ही स्पेशली गव्हर्नमेंट बॉन्ड्स कि कुठलेही बॉन्ड्स असतील तर हा जर तुम्हाला कुठलेही कुठल्याही देत नाही तर घ्यावे पण दहा टक्क्यापेक्षा कमी कारण महागाई जी आहे ती जवळपास नाही म्हटलं ते स्पेशली फूड इन्फ्लेशन खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव दर चौदा ते पंधरा टक्क्यांनी वाढतात तर तुम्हाला दहा टक्क्यापेक्षा जर खाली रिटर्न देतात काही फायदा नाही तर बॉन्ड्समध्ये गुंतवणूक आहे त्याबद्दल तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या जे हे आहेत तुमचे स्टॉक्स आहेत त्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता ओके जे डेव्हलपमेंटसाठी वगैरे इन्फ्रास्ट्रक्चर ज्या कंपनीज काम करतात स्पेशली गव्हर्नमेंटसाठी ज्या कंपनीज काम करतात मोदी सरकार ही थोडी फास्ट गव्हर्मेंट आहे म्हणजे फटाफट डिसिजन घेते ओके आणि आपण आता बजेट पाहिलं असेल त्यांनी अनेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स वगैरे प्रपोज केलेले आहेत तर त्यामुळे ह्यांच्या ह्या कंपनीजनं जास्त डिमांड येईल त्यामुळे तुम्ही ह्या कंपनीचे स्टॉक्स खरेदी करायचा तुम्ही प्रयत्न करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात म्हणजे आम्ही ॲज अ आम्ही फ्रॉम आवर एस आ, 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 आर कन्सल्टन्सी आम्ही लोकांना गाईड करतो की बाबा अशा कंपन्या म्हणजे असे स्टॉक्स जे पूर्ण देशाच्या प्रगतीशी निगडित आहेत म्हणजे समजा गव्हर्नमेंटने काही डिसिजन घेतलं चुकीचं घेतलं काही घेतलं तर लगेच त्या स्टॉक्सवरती इम्पॅक्ट पडणारे असे स्टॉक्स त्याला आम्ही बोलतो हाय बीटा स्टॉक्स असे स्टॉक्स नॉर्मली खरेदी करू नये असे स्टॉक्स खरेदी करा ज्यामध्ये म्हण इकॉनॉमी कुठेही जाऊ काही हो पण सहसा त्या स्टॉक्सवरती काही इम्पॅक्ट पडणार हा हा उदाहरण घ्या हे फार्मास्युटिकल स्टॉक्स म्हणजे औषध कंपन्या आता महागाई किती वाढव इकॉनॉमी किती वाढव पण जर आपण आजारी पडलो तर आपण औषध खायचं तर बंद नाही करणार मग अशा कंपन्यांच्या प्रोडक्ट्स डिमांडला कमी होणार नाही तर त्यांच्या प्रोडक्ट्सची डिमांड ना कमी नाही झाली त्यांचे स्टॉक्स पण खाली जाणार आहे उलट ते प्रॉफिट्स मध्ये आम्ही ज्यांना बोलतो डिफेन्सिव्ह स्टॉक्स म्हणजे ते डिफेंड करतात मार्केटला भले मार्केट खाली असेल तर पण ते तुम्हाला अनेकदा स्टॉक्स वर जातात पण साधारणतः तुम्ही रिस्कवर तुम्ही मध्ये पैसे गुंतवू शकता ही योग्य वेळ आहे अगदी खरं जर बजेटचा झाला तर प्रत्येक कॅटेगरीसाठी बजेट बघितलं जातं आणि तरुण पिढी आणि व्यावसायिकांसाठी हे बजेट कसं फायदेशीर होतं याविषयी का कारण आपले बरेचसे प्रेक्षक ह्या कॅटेगरी मधले आहेत तरुण आहेत व्यावसायिक आहेत काय सांगाल पहिली गोष्ट मी एक गोष्ट पाहिले की एक एका व्यावसायिकसाठी स्पेशली हे बजेट मला वाटतं फायदेशीर होतं त्यांचा जास्त विचार केलेला केला गेलेला आहे ह्यामध्ये आणि त्यामध्ये आणखीन एक चांगली गोष्ट म्हणायचं बाबा ज्यांचा टर्न ओव्हर कंपनीचा पन्नास कोटी पेक्षा कमी आहे ओके आता पंचवीस टक्के हे केलं गेलेलं आहे ही एक सर्वात चांगली गोष्ट आली ज्यानी का जे छोटे म्हणजे छोट्या कंपन्या आहेत पन्नास करोडपेक्षा यांचं कमी टर्न ओव्हर त्यांना भरपूर चांगला फायदा झालाय आणि नव्वद टक्के जो बिझनेस क्लास आहे ओके तो ह्या कॅटेगरीमध्ये येतो त्यांना भरपूर फायदा झालेला आहे ओके आणि त्याबरोबरच आता हे नव्वद टक्के जो बिझनेस क्लास आहे त्यांच्यावरती डिपेंडंट हे भरपूर जॉब करणारे लोक आहेत जे त्यांच्याकडे नोकरी करतात त्यांना देखील फायदा आला आता टॅक्सेस जर कमी लागतात तर कंपनीची ग्रोथ ग्रोथ होईल कंपनी ग्रोथ होईल तर लोकांनाही चांगल्या नोकऱ्या मिळतील कदाचित एम्प्लॉयमेंट देखील वाढण्याची शक्यता आहे पण त्याबरोबर जे मोठे व्यावसायिक आहेत ज्यांचा पन्नास कोटीपेक्षा जास्त टर्न ओव्हर आहेत ते थोडेफार कुठेतरी नाराज आहेत कारण जसं आपण एक राहुल बजाज सरांचं मी कमेंट वाचलं हो कमि, की त्यांनी सांगितलं की बाबा तीन वर्षापूर्वी जे आपले फायनान्स मिनिस्टर होते पी चिदंबरम त्यांनी कमि कमिटमेंट दिलेली की बाबा काही वर्षातच आम्ही आम्ही टॅक्स स्लॅब कमी करू मोठ्या बिझनेससाठी जो आम्ही पंचवीस टक्क्यावर आणू पण तो त्यांनी काही केला नाही आहे तो तीस टक्क्यावर छोला आहे तर काही लोक यावर नाराज देखील आहे हां एक गोष्ट आहे की गव्हर्मेंटने जर कुठे सूट दिली तर त्यांना दुसरीकडे कुठेतरी कवर देखील करावं लागतं तर आपण त्यांचं त्यांना तेवढं आपण समजून घेतलं पाहिजे ज्या गोष्टी आपल्याला फायदेशीर दिल्यात त्याचा आपण जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे ना की ज्या ज्या दिल्या नाही त्याच्यावरती आपण फक्त बोलत बसण्यात काही अर्थ नाही खरे जसं आता आपण तरुणांविषयी किंवा व्यावसायिकांसाठी सांगितलं त्याचप्रमाणे सिनियर सिटीजन्स पण आहेत ते पण बजेटकडे डोळे लावून बसलेले असतात तर दोन हजार सतराच्या या बजेटमध्ये काय काय पावलं उचलली आहे सिनियर साठी आणि काय वाटतं सर्वात पहिलं जे मला सांगायला आवडते म्हणजे त्यांनी अजून एक केलं की आधार कार्ड वरती त्यांनी आधार कार्ड सिनियर सिटीजनचं असं लिंक केलं की लिंक, के लिंक करणार आहे की ज्याने का एखादं सिनियर सिटीजनची हेल्थ कंडिशन पण आपल्याला समजेल हां ते केलंय त्यानंतर त्यांनी आठ टक्के फिक्स इंटरेस्ट रेट ठेवला आहे सिनियर सिटीजनसाठी वाया एल आय सी ओके एल आय सीमध्ये गुंतवली गुंतवणूक केली तुम्ही तर आठ टक्के फिक्स ठेवला आहे भरपूर छान गोष्ट केली हां मागाईपेक्षा कमी रिटर्न्स आहेत पण कुठेतरी थोडंफार समाधानकारक पण आहे का कारण आता मी जसं तुम्हाला आधी म्हटलं की बाबा जस तर इकॉनॉमी ग्रो होत जाते जसं जसं स्टॉक मार्केट ग्रो होतं जसं इकॉनॉमी वाढते तसं असं इंटरेस्ट रेट बँकांचे हे कमी होत जातात ओके तर हे देखील गव्हर्नमेंटला देखील माहिती आहे कमी होणार सिनियर सिटीजन्स आहे ज्यांचं घर बाबा फक्त बँकेत ठेवलेलं आहे किंवा कुठेतरी गुंतवणूक केली त्याच्यावर त्यांचं घर चाललंय इंटरेस्ट वरती त्यांना भरपूर मोठा तो सेटबॅक असू शकतो त्यामुळे हे एक चांगलं डिसिजन आहे आणि हे सर्वात चांगली गोष्ट आहे या दोन मेन गोष्टी केल्या. अगदी तर एकंदरीतच आपण बघतोय की देशाची अर्थव्यवस्था सुधारत चाललेली आहे गिवन इकॉनॉमिक एक सवयमध्ये पण ते सांगितलं गेलं पण अर्थव्यवस्थेला काही धोके सुद्धा आहेत तर तुम्हाला काय वाटतं की हे धोके कुठले असू शकतात? पहिला जो धोका मला सांगायचं सा म्हटलं तर ऑइल प्राइजेस वाढतात. ऑइल स्पेशली क्रूड ऑइल वाढतंय ओके. क्रूड ऑइल वाढला तर क्रूड क्रूड ऑइल पासून बनतं काय तर डिझेल पेट्रोल हे क्रूड ऑइल पासून बनतं. तर जर डिझेल महाग झाला तर ट्रान्सपोर्टेशन महाग होईल ट्रान्सपोर्टेशन तर तुमच्या घरांपर्यंत प्रत्येक वॅजेस वाढण्याची शक्यता आहे ओके. तर ते एक छोटासा धोका आहे की त्याच्यावरती कंट्रोल राहायला पाहिजे वन सेकंडली इवन डॉलर रेट वाढत चालला आहे ओके डॉलर रेट वाढला त्यामुळे देखील डॉलर रेट वाढला तर इम्पोर्ट्स महाग इम्पोर्ट्स महाग तर क्रूड ऑइल पण महाग आणि सगळीच महागाई वाढणार हे काय आणि लास्टली बोलायचं गेलं तर जे कमोडीजी प्राइस होतो ते थोडे जास्त फ्लक्च्युएट होतात वर खाली होतात जर इकॉनॉमी स्टेबल झाल्याची असतात तर कमोडिटीज म्हणजे त्याच्यावर सगळे कॉमॉडीज येतात म्हणजे गोल्ड सिल्वर कॉपर क्रूड पासून इव्हन एग्रिकल्चर आयटम्स ऑन म्हणजे कांदा बटाटा पासून त्यामध्ये येत्यामध्ये प्राइजेस वर खाली झालेला पाहिजे कंट्रोलमध्ये राहिले पाहिजे तर ते जर कंट्रोलमध्ये असतात तर आपली इकॉनॉमी स्मूथली राहील हे थोडेफार धोक्याला वाटतात अगदी खरे सामान्यांसाठी या बजेटमध्ये भरपूर गोष्टी होत्या त्याचप्रमाणे नेमकं आता बजेट झाले तर गुंतवणूक कशी करायची असा अनेकांना प्रश्नही असतो त्याविषयी आपण बोलणार आहोतच आणि कारण तुमच्या कार्यशाळा या संदर्भात होतात या कार्यशाळा नेमक्या कुठे होतात कशा होणार ते जाणून घेणार आहोत वेळ सर एका छोट्याशा ब्रेक कुठे जाऊ नका पाहत राहा चोवीस तास पासवर्ड श्रीमंतीचा पाचव्या श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि आताच बजेट झालेलं आहे बजेट नंतर आता आपल्या गुंतवणूका कशा केल्या पाहिजेत कशा प्रकारे गुंतवणुकांना वळण दिलं पाहिजे याविषयी आपण बोलतो आणि शशांक रावले सर आपल्या बरोबर आहेत गुंतवणूक तज्ज्ञ ट्रेडिंग तज्ञ पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळूया तसंच त्यांच्या कार्यशाळा होणार आहेत त्या कुठे होणार आहेत तेही जाणून घेऊया जसं की आता आपण बोलत होतो की बजेट सर्वसामान्यांसाठी प्रत्येक कॅटेगरीसाठी कसं राहिलं याच्यावर आपण चर्चा केली मात्र एकंदरीतच आता जे बजेट सादर झालंय तर त्याचा फायदा उठवून गुंतवणूक शेअर बाजारामधली कशी करावी किंवा इतर ठिकाणच्या गुंतवणुका कशा वाढवल्या पाहिजेत काय सांगायला ते बोलणे मला छोटीशी गोष्ट बोलायला आवडेल की अनेकदा मी पहिले लोक लोकांची एक हे असते की बाबा माझ्याकडे पैसे वाचत नव्हतं गुंतवणूक करायला अशी अनेकदा लोक बोल असतात तर आता मला छोटीशी गोष्ट म्हणायची ज्यांचं पाच लाखाच्या खाली उत्पन्न आहे ओके आता आपले पाच टक्के टॅक्स हे कमी केले कमी केलेले आहे तुम्हाला माहिती ते पाच टक्के वाचले ना करा ना गुंतवणूका तुम्ही छोटीशी तरी गुंतवणूक केली तुम्हाला तुम्ही विचार पण गोष्टी एवढं तुमचा हा पैसा वाढतो आणि जसं आता शेअर बाजाराला पण म्हणजे पॉझिटिव्ह असं हे बजेट आलेलं आहे ओके त्यामुळे okay? माझ्या हिशोबाने तरी म्हणजे ह्या वर्षात तरी आपल्याला मार्केटनी चांगली उसळी मारली पाहिजे आता बजेट झाल्यानंतर सुद्धा मी आणि आमच्या लोकांनी भरपूर चांगले पैसे बाजारात कमवले गेल्या दोन दिवसांमध्ये एवढं चांगलं परफॉर्मन्स दिलेलं आहे तर ही चांगली योग्य संधी आहे ज्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवून तुम्ही पैसे वाढू शकता अगदी आणि मला वाटतं हेच एक महत्वाचं आहे आपण हे कार्यशाळांमधून हे शिकवतात की अशा संधीचा नेमका फायदा कसा घ्यायचा तर अशा ज्या आपल्या कार्यशाळा आहेत तर त्याच्यामध्ये आणखी आपण काय शिकवता आणि ह्या कुठे कुठे होणार आहेत पहिलं तर आम्ही काय शिकवतो याबद्दल तुम्हाला सांगतो पहिलं तुम्ही ट्रेडिंग ट्रेडिंग कशी करावी म्हणजे साधारणतः तुम्ही रोज ट्रेडिंग करून कोणी करू शकता त्यामध्ये म्हणजे असं काही कुठल्याही कॅटेगरी साठी हे नाही कोणी येऊन ट्रेडिंग करू शकतो ट्रेडिंग करून साधारण तुम्ही दिवसाला लाखभर रुपयामध्ये तीन चार हजार रुपये किंवा दहावीस हजार सात आठशे रुपये तुम्ही सहजरित्या कसं काढू शकता ओके आणि तुमचा फावला वेळ पैशामध्ये कसा कन्वर्ट करू शकता याबद्दल तुम्हाला आम्ही योग्य मार्गदर्शन देतो आणि तेच नाही तर इव्हन गुंतवणूक नुसतं शेअर बाजार नाही तर इतर ठिकाणी सुद्धा मग तुम्ही कुठे असो प्रॉपर्टी असो गोल्ड असो म्युच्युअल फंड असो नाहीतर काही असो कुठे कुठे गुंतवणूक कसे कसे पैसे वाढू शकतो याबद्दल तुम्हाला आम्ही योग्य मार्गदर्शन करतो ओके आणि ह्याच्याबद्दल आम्ही कार्यशाळा घेतो हे तुम्हाला कार्यशाळा भरपूर आवडतील म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणा एक पॉवर पॅक सेशन असतात ज्यामध्ये तुम्हाला भरपूर चांगलं योग्य ज्ञान मिळतं ट्रेडिंग आणि गुंतवणूक रिलेटेड ओके आणि त्यासाठी आमचे फोन नंबर तुम्हाला दिलेले असते मोफत आहे त्या कार्यशाळा फक्त मिस कॉल दे आमच्या नंबरवरती आणि तुम्ही डायरेक्टली सेशनला येऊ शकता तुम्हाला एसएमएस येऊन जाईन प्रत्येक कार्यशाळेचा तुम्हाला एस एम एस येई तर मग त्या कार्यशाळा आहेत त्या महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे होणार आहेत ते आपण सांगूया त्याच्या साधारण तारखा काय असते सात तारखेला कोल्हापुरात कार्यशाळा आहे त्यानंतर नऊ तारखेला आपली पुण्यामध्ये कार्यशाळा आहे त्यानंतर दहा तारखेला ठाण्यामध्ये आहे त्यानंतर मग परत पंधरा तारखेला आपली दादर येथे आहे मुंबईमध्ये आणि त्यानंतर तेवीस तारखेला नाशिक या ठिकाणी कार्यशाळा आहेत म्हणजे दादर ठाणे कोल्हापूर पुणे आणि नाशिक ह्या पाच ठिकाणी आपल्या कार्यशाळा होतात तुम्ही फक्त एक मिस कॉल दिला तुम्हाला प्रत्येक वेन्यूचा तुम्हाला ॲड्रेस येईल आणि तुम्ही डिरेक्टली त्या वेन्यूवरती येऊ शकता तुम्हाला रजिस्ट्रेशनची काही गरज नाही हे सेशन फ्री आहेत अगदी खरं आहे आणि पुन्हा एकदा आठवण करून देते शशांक रावले यांच्या कार्यशाळांची कुठली फी नाही आहे मोफत कार्यशाळा आहेत आणि आपल्याला फक्त जे दिलेले नंबर्स आहेत त्याच्यावर एक मिस कॉल करायचा आहे किंवा आपल्याला एस एम एस करायचं आहे आणि जसं आत्ता सरांनी सांगितलं या कार्यशाळांविषयीचे सगळे डिटेल्स आपल्याला आपल्या फोनवर मिळतील तसंच आपल्याला आत्ता डिस्प्लेसुद्धा होतात आपण जरूर हे नंबर लिहून घ्या आणि इथे फोन करू शकता पुन्हा एकदा आपण चर्चेकडे बोलूया तर या कार्यशाळा आपण सांगितलं की काय काय नेमकं शिकवलं जाणार आहे तर विद्यार्थी किंवा अगदी जे साधारण ज्येष्ठ नागरिक आहेत तर ते सुद्धा या कार्यशाळेमध्ये सहभागी येऊ शकत ज्येष्ठ नागरिक असं म्हटलं आता लोक म्हणतात माझं वय झालं आता आम्ही गुंतवणूक कुठे करू गुंतवणूक किंवा प्रगतीसाठी कुठलाही वय नसतो जप जागो तब सवेरा तसं काही नाही आहे माझ्याकडे असे अनेक सिनियर सिटीजन्स पण आहेत जे भरपूर चांगलं काम करतात मार्केटमध्ये आणि चांगले पैसे कमवतात आणि इव्हन यंगस्टर्स आज होतं असं की अनेकदा यंगस्टर्स नोकरीला लागतात नोकरी किंवा बिझनेस काय लागतात त्यांना पैसे कसे मॅनेज करायचे माहिती नसतं तर हे तुम्हाला माहिती नसेल तुम्ही तुमच्या पैशाला वाढ देऊ शकत नाही तर तुम्हाला योग्य वयात लवकर वयात जर तुम्हाला या सगळ्या गोष्टीची नॉलेज असेल माहिती असेल तुम्ही पैशाला भरपूर ते शकता अगदी खरे तसंच मला वाटतं महिलांसाठी सुद्धा एक ही खूप चांगली संधी असू शकते आपण याबद्दल काय सांगाल कितपत महिला येत असतात आणि त्यांच्यासाठी कशी ऑपॉर्च्युनिटी असू शकते अनेक महिला देखील आमच्याकडे येतात हाऊस वाईफ पासून इव्हन जे वर्किंग वुमेन आहेत ते ये देखील येतात ते देखील आपल्या पैशाला फाव फावल्या जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी ती लोक ट्रेडिंग गुंतवणूक करून चांगले पैसे कमवतात आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला एकदम काय जास्त वेळ द्यायची देखील गरज लागत नाही आज आम्ही फुल टाईम आहोत शेअर बाजारला तर आम्ही दिवसातले फक्त दीड दोन तास देतो जास्तीत जास्त आणि आम्ही भरपूर चांगले ते मार्केटमध्ये पैसे कमवतो का कारण आम्हाला बरोबर माहिती असेल बाबा कुठल्या वेळी मार्केटमध्ये चांगला पैसा असेल त्यावेळी आम्ही पैसा काढतो आणि आम्ही मार्केटमधून निघून जातो करू अगदी आणि जे कार्यशाळेमध्ये सहभागी होणारे असतात किंवा ज्यांना प्रश्न असा पडत असतो की आपण जावं की नाही माझ्याकडे पैसे फार थोडे आहेत तर असाही विचार करणारे लोक असतात त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल साधारण किती अमाऊंट तुमच्या हातात असली पाहिजे की तुम्ही हे सगळं ट्रेडिंग सुरू करू शकता असं काही नाहीये मी तर बोलतो कमीत कमी पैशामध्ये चालू करा एकदा कॉन्फिडन्स आला की हळूहळू तुम्ही गुंतवणूक वाढवा जा असं अनेकदा लोकांना टेन्शन असतं की बाबा जास्ती पैसे लागतील किंवा नाही म्हणताना की तुमच्याकडे किती पैसे आहेत हे तुम्ही ते असलेले पैसे कशा, कशा योग्य रतीने वाढवता हे इम्पॉर्टंट तुम्ही कमीत कमी पैसे लावून तुम्ही एक दोन चार पाच दहा हजार पासून पण सुरुवात करून भरपूर चांगले आपले पैसे वाढवता कुठलेही असं एवढेच पैसे पाहिजे की एवढेच गुंतवणूक केली पाहिजे असं काही नाही पण कमीत कमी पैशाने पण जास्त चांगले चांगले पैसे हे बनवता येतात खरे कमीत कमीत पैसे आपल्याला कसे वाढवता येतील हे अत्यंत महत्वाचे आणि बजेटच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा केली खूप खूप धन्यवाद तुम्ही आलात त्याबद्दल आणि अंत पाचव्या श्रीमंतीच्या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा झी चोवीस तास आणि रहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे